महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा अंबरनाथ पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटी करप्शन विभागाने बेड्या ठोकल्या आहेत दीपक बोरसे आणि महेश काकडे अशा दोघांची नावे असून अनधिकृत बांधकामांना टॅक्स लावण्यासाठी या दोघांनी पंधरा हजार रुपयांची लाच घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे धक्कादायक बाब म्हणजे यापैकी दीपक याला लाच घेताना अटी करप्शन विभागाने दुसऱ्यांदा पकडला आहे अंबरनाथ पश्चिमेच्या भुवापाडा परिसरात चार घरांचा अधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं या बांधकामाला प्रॉपर्टी टॅक्स लावण्यासाठी कर विभागातील लिपिक दीपक बोरसे यांनी शिपाई महेश काकडे यांच्या मार्फत पंधरा हजार रुपयांची लाच मागितली होती त्यापैकी दोन हजार रुपये ऍडव्हान्स गोडसे यांनी घेतले होते तसेच उर्वरित तेरा हजार रुपयांसाठी त्याने बांधकामधारकांकडे दगा लगावला होता याबाबत संबंधित बांधकाम धारकाने ठाणे अटी करप्शन विभागाकडे तक्रार केली त्यानुसार अटी करप्शन विभागाच्या पोलीस निरीक्षक सुषमा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तेरा हजार रुपये स्वीकारताना शिपाई महेश गावडे हाती पकडले त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक यालाही विभागाने बेड्या ठोकल्या यानंतर या दोघांनाही पालिकेने सेवेतून निलंबित केलं आहे दरम्यान दीपक बोरसे जन्ममृत्यू विभागात कार्यरत असताना त्याला अटी करप्शन विभागाने लाच घेताना रंगेहात पकडलं होतं त्यानंतर त्याच्यावर दुसऱ्यांदा करप्शन विभागाने कारवाई केली आहे त्यामुळे अशा राजकोट कर्मचाऱ्यांना फक्त प्रयत्न करतात थेट बडतर्फ करण्यात थे यावं अशी मागणी केली जाते तर दुसरीकडे अनधिकृत बांधकामांना टॅक्स लावण्याऐवजी बांधकाम पाडली का जात नाहीत असाही प्रश्न यानंतर उपस्थित केला जातोय तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका